आणि मी ती मिळवली आहे. दॅट्स इट. त्या मच्छर लोकांना फुकटचा भाव देऊ नका. आणि ओ कांदळगावकर, ज्याच्याकडे चोंबडेपणा करायचा ना त्याच्याकडे करा. मला काडीचाही फरक पडत नाही, कारण जमीन आता माझ्या ताब्यात आली आहे. अरे काय आणि कसं बोलतोय सुभाष, ज्यांच्या सांगूलपणामुळे तू एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडला त्यांच्याविषयी आजच्या दिवशी तुला चांगलं बोलता येत नाही. अरे भैयासाहेब सांगतायत तसंच कर, अजूनही वेळ गेलेली नाही. जानवीचा हात सोडू नकोस, तुझं आयुष्य सुखाच होईल बघ. मी कोणाचा हात धरायचा आणि कोणाचा सोडायचा हे तुम्ही नाही मला सांगायचं. त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा ना, पाठवून देऊया ना वृद्धाश्रमात. ते सोड, तू आत्ता बाहेरून आलायस, लगेच चहा कॉफी ज्यूस काय हवे? ज्यूस पाठवून द्या मला माझ्या रूम मध्ये. जानू काय दिसतेस? अग तीट लाव तिला, लई साजरी दिसते माझी लेक. खरच अगदी गौरी सारखी दिसते. जानू संकट तर टळलंय, आता देवी मंगळागौरीची मनापासून प्रार्थना कर आणि तिला आशीर्वाद माग की आता यापुढे सगळं मंगलच होऊ दे. हो आई अगदी बरोबर बोललीस. राजू काय गोड दिसतीस, पण तू का नाही नेसली साडी? अग मी घाईत आले ना म्हणून अशी आले. आता बघा कशी तयार होते ते. ये होई ना बात. काय राजू तू का आलीस इकडं? अरे बाबा असं का म्हणतोस? म्हणजे काय, एकीकडे फॉरेनच्या लोकांसारखं वागायचं आणि दुसरीकडे मंगळागौरीला यायचं, याला काय अर्थ आहे? असू दे रे बाबा, तूच म्हणतोस ना नेहमी चांगलं ते घ्यावं. पण हिचं जे काय चाललंय ना ते चांगलं चाललंय का? काय कड घेऊ नको तिची. बाबा तू तर बोलूच नको माझ्याशी. हे बघ आता आलीस तस नेहमी एक सारखं येत राहायचं तरच इथं थांबायचं, नाहीतर हाताला धरून बाहेर काढीन. थँक्यू बाबा. माझी बाळती. चला चला पूजेची तयारी करायला हवी आता. आई घर एकदम मस्त सजवलंयस ग, खूप प्रसन्न वाटतय. श्रावण महिना सुरू झाला की सण उत्सवाला कसं उधाण येतं नाही? हो ना. अगं श्रावण महिना असतोच तसा मुळी हिरवागार. अगं फुलांपेक्षा पानांची दाटी जास्त असते. म्हणूनच मंगळागौरीच्या पूजेसाठी वेगवेगळे पत्रे तोडून आणण्याची पद्धत आहे आपल्याकडे, हीच परंपरा आहे. अगं जास्वंद, डाळिंब, शमी अशा कितीतरी वनस्पतींची पानं गोळा करतात. खरं तर या प्रत्येक पानाबद्दल मुलींना सांगायला हवं, पण तुम्हा मुलींचं लक्षच कुठे असतं? ए आई पण आपली ताई भारी आहे, ती यात पण संशोधन सुरू करेल. अगं प्राजी तुला माहितीये का, आयुर्वेदात ऑलरेडी खूप संशोधन झालंय यावर. आणि मला खरंच कौतुक वाटतं ग आपल्या परंपरांचं, म्हणजे आपल्याला जीवनात रोज उपयोगी पडणाऱ्या गोष्टींना व्रत वैकल्यात बांधलंय आणि आपल्यावर त्यात लक्ष घालण्याची गोड सक्ती केली.
पण आई म्हणते ते खरंच आहे. हे मर्म विसरून आपण बाकीच्या गोष्टींमध्येच रमतो. बर आता तात्विक चर्चा पुरे. ओके पूजेच्या तयारीला लागूया आणि मग दणक्या खेळूया. काय तू नाही काय गे जानू. अग काय झालं काय तू एवढी उदास का ग. अरे विभासचा फोन आला होता की मी येतोय म्हणून पण अजून पोहोचलाच नाही. अग मी येईल की काहीतरी काम निघालं असेल. तू आज जाऊन पहिले एन्जॉय कर बघू. चल 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 चल. हो बाबा. जानवी हे बघा आले तुझे शंकरराव. शंकरराव मग आवाज बंगळा गौर आहे. तवा ही जानवी नाही गौरी आणि तुम्ही तिच शंकर गौरी शंकर अगदी करेक्ट बोललात बाबा. त्या शंकराला गौरीशिवाय चैनच पडत नाही. मोठा आवडून मी म्हटलो होतो की तू जा बाबांसोबत घरी आणि मी बोलावलं की पण काय करणार चैनच पडत नाहीये तुझ्याशिवाय. म्हटलं काहीतरी निमित्त काढूया आणि जाऊया. खर तर बँकेला थँक्स म्हटलं पाहिजे. बँकेला हो जान्हवी या काही पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या होत्या. सो म्हटलं आता निमित्त आहे तर स्वतःच जाऊया पेपर्स घेऊन. अहो पण विभासराव अहो तब्येत तिकडे जरा लक्ष द्या. अहो ती महत्वाची अशा लहान सहान गोष्टीसाठी नको दगदग. अहो आता आलाच आहात तर राहा की निवांत. नाही नाही राहता नाही येणार मला. सया घेऊन लगेच जाणार आहे मी आणि तिला करू दे एन्जॉय मंगळा गौर. तसंही लग्नानंतर कुठलीच हाऊस माऊस झाली नाहीये तिची. आणि मी पुढे जाऊन जान्हवीच्या जंगी गृहप्रवेशाची तयारी करणार. मग वाजत गाजत येऊ दे तिला. काय धक्का बसला ना. अग बसणारच. अग हे काय सगळं. आय एम शॉक्ड. आय होप इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज. ऍक्च्युली माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा खरंच माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि हॉस्पिटलमध्ये असताना आउट ऑफ गेट विभासने माझी खूप काळजी घेतली आणि मला ते खरंच खूप आवडलं. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की विभासचं प्रेम मिळवायचं असेल तर त्याला गेटमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझा पाय बरा झाल्यावर सुद्धा मी अपंग असल्याचं नाटक करत राहिले फक्त विभासच्या प्रेमासाठी. पण राखी हे सगळं लक्षात आल्यानंतर विभासचा गिल्ट संतापामध्ये बदलला तर. त्याला ऑलरेडी माहिती आहे अँड द ग्रेट पार्ट इज दॅट की हे कळल्यावर त्याचं प्रेम अजून वाढलंय. आय एम रिअली हॅपी. पण विभास खरंच नाहीये. माहितीये मला तो बँकेच्या पेपर्सवर जान्हवीच्या सह्या घ्यायला गेला पोपटरावांच्या घरी. प्रोसिजर अडकली होती ना. अगं विभास तिथे गेलाय तर नेहमीप्रमाणे तू नाही गेलीस त्याच्यासोबत. नाही गेले. खरं सांगायचं तर जान्हवीला बघून मला त्रास होतो. माझी जागा घेतली ना तिने. एनिवे म्हणजे खरं कारण हे की मला जान्हवीला दुखवायचं नाही आहे.